अभोणा येथील प्रतिष्ठित व्यापारी व ग्रामपंचायत अभोण्याचे माजी सरपंच राजेंद्र वेडणे व महालक्ष्मी किराणा स्टोअर्सचे संचालक नरेंद्र वेडणे यांची कन्या विशाखा हिचा शुभविवाह शैलेंद्र रमेश येवले चाळीसगाव यांच्याशी मोठ्या थाटामाटात पार पडला. परंतु विवाहाच्या दुसऱ्याच दिवशी पती शैलेश ने विशाखास सांगितले की मी इस्कॉनचे कार्य करतो, मला संन्यास घ्यायचा आहे, तू माहेरी निघून जाऊ शकते. तिने सासू सासऱ्यांच्या कानावर आधीही पण नंतर पण ही गोष्ट सांगितली तेव्हा असे लक्षात आले की त्यांना आधीपासूनच माहिती होती की तो संन्यास घेणार आहे. त्यावेळी या तिघांनी तिचा मानसिक छळ केला. अखेरीस 2 महिन्यापूर्वी आई वडील तिला माहेरी घेऊन आले. त्यानंतर दिनांक 17/4/2022 रोजी तिने अभोणा येथे 3ऱ्या मजल्यावर स्वतःला गळफास घेऊन आपले जीवन संपवले. आत्महत्येपूर्वी तिने पती शैलेशच्या नावाने चिठ्ठी लिहिली आहे. विशाखाच्या नातेवाईकांनी अभोणा पोलीस स्टेशनमध्ये पती व सासू सासऱ्यांविरुद्ध फिर्याद नोंदवली असून त्यांच्यावर 306 व 34 कलमान्वये कारवाई सुरू आहे. विशाखाच्या मृत्यूने अभोणा ग्रामस्थांनी हळहळ व्यक्त करून येवले कुटुंबियांनी जी फसवणूक केली त्याबद्दल संताप व्यक्त करण्यात येत आहे. मुलीच्या नातेवाईकांनी अधिक माहिती दिली. त्याच्यामुळे मी तुझ्याबरोबर कोणत्याही शारीरिक अथवा संसारिक कर्म करू शकत नाही. तू तुलाही करायचं तर नंतर तू माहेरी निघून जा, मला संन्यास घ्यायचं आहे. हे ऐकल्यानंतर तिला प्रचंड मानसिक धक्का बसला आणि कोणतीच स्त्री असेल तास ऐकल्यानंतर तिला तो धक्का बसणारच नाही. आणि ती त्याही अवस्थेत त्यांना खूप समजून सांगण्याचा प्रयत्न केला पण ते कोणत्याही परिस्थितीत ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. मग असे दोन दिवस गेल्यानंतर म्हणजे आपण त्याला पहिलं मूळ म्हणतो ती माहेरी आल्यानंतर तिने हा प्रकार तिच्या मम्मीला तिच्या वडिलांना सांगितला. मग त्यांनी आम्हाला फोन करून सांगितलं की तुम्ही इथे या. आम्ही आल्यानंतर तिने आम्हाला हे सर्व सांगितलं. आम्ही प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रीतीने त्या जावयाला आम्ही खूप समजून सांगण्याचा प्रयत्न केला परंतु ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. तिच्या सासूसासऱ्यांशी सुद्धा या विषयावर चर्चा झाली परंतु ते यांचं निसाठी प्रतिनिधी किरण आहिरे नांदुरी.